इसमें एवढे कुटाने केले ना, शेवटी ते प्रिंटर चालूच केलं. पावभाजीचे पराठे म्हणजे कालची जी पावभाजी उरलेली होती. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आणि आज ब्लॉग स्टार्ट करायला ना खूप जास्त उशीर झालाय, कारण की ऋषी आणि प्रसाद उशिरा उठले होते आणि ते धावपळीत धावपळीत गेले आणि त्यातल्या त्यातना आमच्या प्रिंटरचे काही कागद होते ते पण आमच्याकडून हरवलेत आणि मग आम्ही इतक्या वेळचे ते शोधत बसलेलो आहे. तर अजूनपर्यंत ते काही सापडले नाही, पण बघू आता. अख्खं घर आम्ही इकडचं तिकडं केलंय, सर्व शोधले, कुठे कुठे काय कागद आहे सर्व बघितलंय, पण अजूनपर्यंत मला एक सुद्धा कागद नाही सापडलाय. ते प्रिंटरचे जे आपल्याला ऍडवाइस देत राहतात ना की हे असं करायचं, ते तसं करायचं, ते कागद आहेत, बस आमचे जे मेन कागद आहेत ना जे आम्हाला हवेत तेच कागद सापडत नाही. तर ते आता एकतर शॉपमध्ये असतील, एकतर घरात, नाहीतर मग वरच्या सामानात असेल. तर आता ते नीट बघावे लागणार आहे. कधी कधी ना काय होतं माहिती का, जे कागद लागतात ना नेमकं तेच कागद हरवून जातात. बाकी सर्व कागद आहेत, फक्त ते प्रिंटरचेच कागद नाही, कॅमेराचे, आमचे लॅपटॉपचे सर्व कागद आहेत, बस ते प्रिंटरचे कागद नाही. आता ते कुठे भेटणार आहेत काय माहिती. वरच तर राहडा मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच कसं राहडा झालेलं आहे. तर त्यात शोधणं म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट आहे आणि सापडणं म्हणजे त्याच्यापेक्षा इम्पॉसिबल गोष्ट आहे. आता बघूयात कुठे भेटत काय भेटत. आपलं प्रिंटर आहे ना खराब झालं होतं, काय आलं काय प्रिंटच घेत नाहीये. तर एकदा कार्टेजच्या ना चेंज करून बघू मला असं वाटतंय. तर आता शिवा आलाय माझ्या मदतीला धावून, शिवाची नवीन गाडी पण आली आमच्या मदतीला धावून. शिवान मी चाललोय आता बजरंग चौकात, तिथे एक स्टोअर आहे, तिथून आपण याच्या कार्टेज घेऊ. सामान शिफ्टिंगच्या नादात आहे ना, कुठली गोष्ट कुठं ठेवलेली आहे अजूनपर्यंत काही माहित नाहीये. बस आम्ही जेवढं सेट केलेलं आहे हे कपाट किंवा ते ड्रॉवर वगैरे तेवढंच आम्हाला माहितीये, बाकी आम्हाला काहीच नाही माहिती कोणती वस्तू कुठे आहे काय. तर आता ते जेव्हा वरचं सामान नीट होईल ना तेव्हाच आम्हाला खालचं पण नीट आवडता येणार आहे, म्हणजे सर्व जे हरवलेल्या वस्तू आहेत ना त्या बरोबर भेटतील जागेवर. सो गाईज, फायनली ते जे आम्ही जे शोधत होतो ना जो कागद, वॉरंटी कार्ड होता तो ऍक्च्युली, तर ते सापडलंय आणि आत्ता कुठं आमच्या जीवात जीव आलाय. नाही तर इतक्या वेळचं चालू होतं, कुठं ठेवला असेल, काय ठेवला असेल, फेकला तर नसेल, जाला तर नसेल, फार धगधग धगधग चालू होती. पण बरं झालं आईने ते वरती ना नीट ठेवलेलं होतं आणि ते सापडलं पण बरं झालं तेवढं. तर मी ना आता सर्वात आधी जेवण करणार आहे आणि मी ना रात्रीचीच पावभाजी घेतलेली आहे. रात्रीची पावभाजी ना सकाळी खूप मस्त लागते, खूप भारी लागते ती. आणि केक घेतलाय आणि मला ना पावच भेटत नाही कुठं ठेवलेले, आता मी ते शोधते कुठं ठेवलेले. आणि या ठिकाणी ना मी पाव सुद्धा गरम नाही केलेले, कारण ना मला खूप जास्त भूक लागलेली आहे. ऍक्च्युली ना मला सकाळीच भूक लागली होती, पण सकाळी ना झोपेच्या तारात होते मी, मला जागच येत नव्हती, डोळेच उघडत नव्हते, म्हणून मी आत्ता जेवण करते. आता मी फ्रेश वगैरे झाले आणि आता जेवायला घेतलंय, तर मी आता जेवण करते मग भेटूयात आपण. सुगाई जाताना मी काय काय जेवण वगैरे माझं आवरलेलं आहे आणि ऋषीचा फोन आला होता तुला शॉपवर यायचंय, कारण ना आज शॉपवर दीपक पण नाहीये आणि प्रसाद पण पार्सल घ्यायला गेलेला आहे आणि ऑनलाईन ऑर्डर्स इतके येत आहेत ना, तर त्यामुळे मला जावंच लागणार आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ऋषीने सांगितलंच की आपल्याकडे न्यू स्टॉक आलेला आहे, 250 मध्ये शर्ट आहे आणि त्याची क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. आम्ही बघितली ना खूप मस्त शर्ट आहे, 250 मानाने खूप बेस्ट आहे. तर त्याच्यामुळेच ऑनलाईन ऑर्डर एवढ्या येत आहेत ना, तर त्यामुळे मला ऑनलाईन ऑर्डर्स वगैरे घ्यायला ना शॉपवर जावं लागणार आहे. तर मी आता बघते मला कसं जायचंय. तर मी आता लगेच रेडी होते, आंघोळ वगैरे करते आणि शॉपवर जाते. ऍक्च्युली ना शॉपवर जायला माझ्याकडे गाडी पण नाहीये आणि शॉपमधून मला कोणी घ्यायला येईल तर शॉपमध्ये कोणी आज नाहीच आहे, कारण की दीपक पण नाहीये आणि प्रसाद पार्सल घ्यायला गेलाय. तर बघू कसं जाता येईल आता मला. तर आता मी सुद्धा आवरून बसले, पण काय झालं ना जो खालच्या घराचा लॉक होता ना तो वरच्या घराला लावलाय आणि कारण की वरचा लॉक आहे ना सापडत नव्हता आणि खालच्या घराला लॉकच नाही लावायला आणि त्यातल्या त्यात सर्व सामान सुद्धा बाहेर पडलेलं आहे आणि घर कसं सोडून जावं आणि त्यातल्या त्यात मला जायला पण काही नाहीये, खूप सारे प्रॉब्लेम सोबतच आलेले आहेत. तर आता बघूत आई वगैरे आल्या की नंतर मग मला जावं लागेल. वेळ आता हर्षद आलाय घरी आणि हर्षद बघत बसले आपलं ब्लॉग आणि आता आम्ही चाललोय शॉपवर. तुला एकट्यालाच थांबायचंय, मम्मी येते थोड्या वेळात. ओके सो गाईज, मला न्यायला प्रसाद आलेला आहे आणि मी आता प्रसाद सोबत चाललोय शॉपवर. हर्षद एकटाच आहे, आई थोड्या वेळातच येत आहे. तर चला आपण शॉपवर जाऊ आता. सो गाईज, आता
आले मी शॉपवर आणि शॉपवर आले आले मी माझ्या कामाला भिडले आणि प्रसाद सुद्धा तिकडे काम करतोय, ऋषी पण काम करत होता. आताच त्यांनी फोटोशूट केलाय. आपल्या शॉपमध्ये ना कुर्ते सुद्धा आलेले आहे हळदीसाठी, संक्रांतीसाठी. इतके मस्त कुर्ते आलेले आहे ना. आता लग्न सराई चालू होणार आहे तर त्यासाठी कुर्ते मागवले होते. खूप बेस्ट क्वालिटी मी आत्ताच बघितले. इतके भारी ना. आणि क्वालिटी एवढी जब्बर आहे आणि ते पण कमी प्राइस मध्ये फक्त आपल्याकडे. तर तुम्हाला जर हवे असतील ना तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. शिना बाहेरून फ्रुटी स्ट्रिंग आणि समोसा घेऊन आलेला आहे, तर आता आम्ही ते खाणार आहे. मला पण आणलाय का? मग मी पण खाणार आहे. कस काय भूक नाही तुला? भूक लागत कस काय नाही तुला? मी खाल्लं समोसा तिकडे नेऊन. हो का? आणि सँडविच पण खाल्लं. अकेले अकेले खाया सँडविच? नाही, शिवा पण होतो सोबत. मी तर नव्हती पण. सो गाइस, आता प्रसाद आणि मी चाललोय घरी. कारण काय झालं, आपली हॉलमधली जी एक भिंत होती ना तिच्यावर प्रिंट काढायची होती. त्यांनी काय केलं, ती प्रिंट एकदम दूर दूर काढून ठेवली आणि खूप इकडं तिकडं मारून ठेवली आहे. तर आम्हाला तेच आता बघायला जायचंय कसं दिसतंय काय नाही, आणि त्यांना सांगावं लागेल नीट मार हे आता. सो गाइस, हे बघा हे अशी प्रिंट त्यांनी केलेली आहे. पण हे ना फार लांब लांब झालेले, छान दिसते ती प्रिंट पण खूप लांब लांब झालेली. त्याला म्हणजे हेच नाही राहिलेलं. आणि हे खाली काय असं घाण झालंय यार. हे बघ ना, इथे पण मध्ये मध्ये काहीतरी वाईट वाईट दिसतंय. काय केलंय काय माहिती. आता हे नीट झालं पाहिजे. बघतोय जसं आम्हाला पाहिजे तसं झालं पाहिजे. ते म्हणजे काय? तो गाईज, आता खालच्या भिंतीला ते प्रिंट मारायची चालू आहे. पण आपण जसं एक्सपेक्टेशन्स ठेवतो ना तसे नाही येत ते रियालिटी मध्ये. त्या मला आता कळालंय. पण चालू आहे आमचं. त्याला तो खूप जास्त गॅप झाला होता ना, तर त्याला भरतोय मग. आता टाइम झालाय 5:50 आणि आता आम्ही कस्टमर वर केले आणि आता खूप जास्त कपड्याचा लोड या ठिकाणी पडलेला आहे खाली. तर आता हे सगळे कपडे आम्ही एकदा आवरून घेतो. तर आता आहे ना आम्ही सगळे अरेंजमेंट परत केली. बघा पूर्ण काउंटर आता खाली दिसतंय, नाही तर सगळे कपडे त्याच्यावर आले होते. आणि आज आपलं प्रिंटर खराब झालंय, ते रिपेअर अजूनपर्यंत झालं नाही. ऑनलाईनचे पार्सल आहे ना एवढे आता शिप करायचे बाकी आहे आणि अजून आता बाकीचे पार्सल घेऊ शकत नाही मी या ठिकाणी, कारण आता प्रिंटरच खराब झालंय. इथे ना थोडीशी जागा बाकी होती म्हणून आम्हीच बरोबर बसलो. सो गाईज, आता हे कम्प्लीट झालेलं आहे आणि खूप सुंदर दिसतंय. तर ते खूप जास्त गॅप झाला होता आणि त्याच्यात आता हे असे मध्ये 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 काढले ना तर खूप सुंदर दिसतंय. पहिल्यापासूनच जर लाईनीत घेतले असते ना एकदम प्रॉपर तर अजून याच्यापेक्षा छान दिसले असते. पण त्यांनी आधीच करून टाकलेलं होतं. त्या जे कामवाले होते ना त्यांनी आधीच इथे तिथे मारलेले होते, मग नंतर आम्ही त्याला नीट केलं तरी. आणि कलरचं काम आम्ही एक होऊन जाईल एकदाचा कलर आणि फ्रेश होईल घर म्हणून मग आम्ही एक नॉर्मली स्टार्ट केलं होतं की एवढा राहडा वगैरे पुरणार नाही, आपल्यालाही त्रास होणार नाही वगैरे. तर त्यामुळे आम्ही सर्व कलर वगैरे ते त्यांनाच दिलेलं होतं. पण इतका प्रॉब्लेम झाला ना आम्हाला, झाला एक महिन्यापासून आमचा कलरच चालू आहे आणि फायनली आज तो कम्प्लीट झालाय. तर कम्प्लीट तर कलर झालेला आहे पण आता साफसफाई एवढी बाकी आहे. परत ते सामान इकडचं तिकडं झालेला ते सर्व लावायचंय. खूप खूप दैन झाली. जर खालचं घर जर चालू नसतं तर याच्यापेक्षा जास्त दैन झाली असती. कारण की वरच्या घराला ना झाला एक हप्त्यापासून तेच चालू आहे. सर्व किचनचं सामान नाही आहे, काही नाही आहे, स्वयंपाक वगैरे ते खूप प्रॉब्लेम झाला असता. पण बरं झालं आमचं खाली सुद्धा चालू झालेलं होतं तोपर्यंत. कलरचं तर काम कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आम्हाला आवरायचंय सर्व घर. खालचं पण घर परत आवरायचंय कारण की वरचा कलर चालू होता ना तर ते वरचेच पाया खाली यायचे आणि खाली सुद्धा घाण झालेलं होतं. परत बाहेर जो स्पेस आहे ना तिथे पण घाण झालेलं होतं. तर ते आता नीट आवरायचंय आम्हाला एक दिवस. तर आता उद्यापासून पेंटर आणि त्यांची कामं बंद होणार आहे आणि आमचे कामं चालू होणार आहे. म्हणजे आमचे कामं म्हणजे आम्हाला साफसफाई करायची. एक तर आपल्याला ना घर सुद्धा सुंदर बनवावं वाटतं आणि त्यातल्या त्यात घाण पण एवढी झालेली असती. काम पण खूप पुरतं. पण ठीक आहे, एकदाच आम्हाला करायचंय. जे
वस्तू आहे ना ज्या प्रॉपर जिथे शो पीस वगैरे म्हटलं ना तर ते एकदम प्रॉपर सेट करून घेणार आहे. कुठे काय चांगलं दिसतं ते आत्ताच करून घेणार आहे आम्ही. म्हणजे नंतर झंझटच नको ते की नंतर करू परवा करू उद्या करू. आत्ताच उद्यापासून आम्ही त्याला स्टार्टिंग करणार आहे आणि पूर्ण प्रॉपर सेट करून घेणार आहे घर. खालच्या घरात पण आहे बघा. आता ही चेअर पुढची चेअर इथे आलेली आहे. ही या चेअरवर बघा किती गोंधळ झालाय. शूज इथे आलेले आणि ते शूज धुतलेले म्हणून इथे आलेले. तसे भरलेले शूज इथे ठेवलेले नाही. आणि इथला पण अर्धा सामान कुठे गायब झालाय काय माहिती. इकडे असेल नाही ते इकडे असेल. तर ही बॅग आहे ते वरती जाणार आहे. अर्धा म्हणजे असं सामान इकडे तिकडे पडलेला आहे ना तर तो आता नीट लागल. उद्यापासून याला स्टार्टिंग होणार आहे या सर्व कामाला. आणि एक तर माझं कसं आहे ना मला कोणती गोष्ट ना कुठे पण ठेवलेली ना बिलकुल आवडत नाही. आणि ते झाल्या काही दिवसांपासून आमच्या घरात तेच चालू आहे. कारण ना ठेवायला जागा नाहीये. ठेवलं तर जागेवर राहत नाहीये असा प्रॉब्लेम झालोय. तर ते आता आहे ना मी एकदम माझ्या हाताने सर्व कुठे काय ठेवायचं ना ते ठेवणार आहे. म्हणजे मलाही लवकर सापडेल. आणि ऋषीजी तर सवयच आहे काही लागलं त्याला की तो शोधणार नाही. तो सर्वात आधी मला विचारणार कुठे काय ठेवलेलं आहे. तर त्यासाठी मला माझ्या हाताने सर्व ठेवावं लागणार आहे. म्हणजे मला लवकर ते गोष्टी ना सापडल्या जातील. इथे पण बघा ना हा फॅन. आता इथे याची काहीच गरज नाहीये तरी पण हा इथे फॅन ठेवलेला आहे. आणि हे खूप सुंदर आहे. हे गिफ्ट म्हणून आम्हाला आलेलं आहे इंस्टाग्राम कडून. खूप सुंदर दिवे त्यात. मी एवढे कुट्याने केले ना शेवटी ते प्रिंटर चालूच केलं. खूप सारे कुट्याने केले युट्यूब वर बघून वगैरे. सो गाईज आता वाजलेत 9:30 आणि ऋषी ते 10:30 पर्यंत येतात. तर मी लागते माझ्या कामाला म्हणजे स्वयंपाकाला. मला आज बनवायचे पावभाजीचे पराठे. म्हणजे कालची जी पावभाजी उरलेली होती ना तिचे मी पराठे बनवणार आहे. तर मी कसे बनवणार आहे ना ते मी तुम्हाला दाखवते. सो गाईज आता ना मी इथे पीठ मळून ठेवलेलं आहे. त्यात मी पावभाजी डायरेक्ट टाकली होती आणि तसंच मळलेलं आहे. आणि त्याचे आम्ही आता पराठे करणार आहे. म्हणजे ते आले की करते नाहीतर मग ते थंड होऊन जातील. तर मी आता ना फेस वॉश केला आहे. ऋषीने जर फेस वॉश त्याच्यासाठी घेतला होता आणि त्याच्याने मी फेस वॉश केला आहे. दोघे यूज करू शकतात. मेन्स आणि वुमेन्स असं काही वेगळं नाही आहे. आणि खूप छान आहे. ऍडव्हर्टाईज नाही करत आहे बट सिरियसली छान आहे. मस्त एकदम एकदम मस्त वाटतंय. आणि ना चारकोलचं आहे ना त्यामुळे सर्व असे डस्ट वगैरे पण निघून जाते असं तिच्यावर लिहिलेलं आहे. आता बघू यूज केल्यावर कळेल. आणि मी आज व्लॉगमध्ये दाखवते की मी रात्रीला झोपताना काय काय माझ्या फेसवर अप्लाय करून झोपते. म्हणजे त्याने माझी नाईट केअर पण होऊन जाते. जास्त काही नाही लावत मी. आज तर जास्त काही लावणार नाही कारण की मला खूप जास्त कंटाळा आला आहे. वाफ पण घेणार नाही मी आज. आज नॉर्मली दाखवते मी काय काय लावते. सर्वात आधी रोज वॉटर स्प्रे करणार आहे पूर्ण फेसवर. रोज वॉटरने काय होतं जे आपली स्किन पूर्ण दिवसात डिहायड्रेट झालेली असते ना ती हायड्रेट होते. तिच्यावर ते डस्ट वगैरे गेलेली असते. तर फेसवॉश केल्यावर रोज वॉटर स्प्रे केल्यावर त्याच्याने खूप छान असा फ्रेशनेस येतो आपल्या चेहऱ्याला. आता व्हिटॅमिन सीचं सिरम. आणि ज्यांची स्किन माझ्यासारखी ड्राय आहे ना त्यांच्यासाठी निव्याची क्रीम. निव्याचीच नाही तुम्ही कोणतं पण मॉइश्चरायझर यूज करू शकता पण मला तर हे आवडतं. नाईटला पण आणि डेला पण हे खूप बेस्ट आहे. मेकअपच्या आधीसुद्धा याचा बेस इतका भारी होतो ना. खूप मस्त होतं. असं ग्लो ऑइली ऑइली ग्लो येतो. खूप छान आहे. आणि मी याद आहे ना मी डेलीला आहे ना व्हाईटवाली क्रीम आणते. बट यावेळेस ना हे नवं दिसलं मला काहीतरी. लिचीचं आहे आणि जोजोबा ऑइल आणि व्हिटॅमिन ई यात आहेत. म्हणून मग मी हे ट्राय करू म्हटलं. म्हणून मी हे आणलं आज. आणि बस एवढीच आहे आपली नाईट केअर रुटीन. आणि हे बोरोलिन लिपसाठी ते पण थंडीमध्ये. आणि कधी कधी मी बोरोलिन लावते आणि कधी कधी ना वेसलिन लावते. वेसलिन पण बेस्ट आहे आणि बोरोलिन पण बेस्ट आहे. सो गाईज झालं असं मी ऋषीचा वेट करत बसली इथे. आणि ऋषी गेला आहे शिवादादासोबत मूवीला. त्यांचा मध्येच प्लॅन झाला आणि त्याने मला कॉल करून सांगितलं. प्रसाद गेला की नाही गेला काय माहीत नाही. का प्रसाद घरी येतोय मला काहीच नाही माहिती. पण मी आता माझ्यासाठी पराठे करते आणि मी खाऊन झोपून राहते. त्यांचे पण करून ठेवते. मी नाही गरम गरम करून देणार कारण की मला खूप जास्त उशीर होऊन जाईल झोपायला. त्यांना वाजेल 1 आणि 1 ते येतील. मग त्यांच्यासाठी पराठे करायचे. मग ते जेवतील. खूप वेळ होऊन जाईल. तोपर्यंत मी झोपून पण जाईल. तर ना काय झालं मी इतक्या वेळची इकडून तिकडे फिरते कारण ना माझी घरात घालायची चप्पलच हरवली आहे. कुठे काढली पूर्ण घर तर बघितलं. आता बाहेरच बघते मी. पण बाहेर तर मी घेऊनच जात नाही शकून. प्रसाद आता घरी आलेला आहे. सो काहीच झालं माझ्याकडून. काहीतरी वेगळंच झालं. तर प्रसाद आता घरी आलेला आहे आणि मी आता प्रसादला मला पराठे करते. आम्ही जेवण करून घेतो आणि ऋषीसाठी पराठे करून ठेवते. ऋषी गेलाय पिक्चरला. येस आता आहे म्हणतो. तर आता पराठे रेडी आहे आणि आता आम्ही करतोय जेवण दोघ जण. आणि याचं चालू आहे कंटिन्यू फोनवरच. आणि मी बघणार आहे युट्यूब.
तर मित्रांनो, आता वाजले 11:30 आणि अजूनपर्यंत ऋषी घरी आलेला नाही आहे. ऋषीला एखाद्या वेळेस 1 वाजणार आहे घरी यायला. तर मी त्याच्यासाठी पराठे वगैरे करून ठेवलेले आहे आणि मला तर आता झोप येते खूप जास्त. तर आपण आपला व्लॉग इथेच एंड करूयात. व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आपला स्वॅग वाढत चालला जिथे जिथे पावला. मर्गिनीला फोडबेली गाडीला भाव एकदम कडक. मराठी ऋषिकेश माझं नाव तर विकोरांचं बुमदारा शिव आपले गाव.